नमस्कार मैत्रिणींनो, मी मंगल कुंकुटिकली किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खजूर आणि ड्रायफ्रूट रोल। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 400 ग्रॅम बिया काढून घेतलेली खजूर, काजू बदाम, पांढरे तीळ आणि शेंगदाणे भाजून मी त्याचे टरफल काढून घेतलेले आहेत, 2 चमचे साजूक तूप, जायफळ किसून टाकायचं आहे आपल्याला आणि सुक खोबरं मी किसून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेऊया। तीळ आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे, त्यामध्ये आपल्याला तूप नाही टाकायचं। आपले तीळ आता भाजून झालेले आहेत, मी ताटामध्ये ओतून घेते। दोन चमचे साजूक तूप आपण यामध्ये घालून घेऊ। आपल्याला यामध्ये काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे गुलाबी रंगावर आपल्याला काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत। आपले काजू बदाम एकदम गुलाबी रंगावर आता मस्त भाजलेले आहेत। आपण आता याच तुपामध्ये खोबरं गुलाबी रंगावर भाजून घेऊ। अशा प्रकारे मी नारळाचं किस ही एकदम गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे। आपण आता हा काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच मी आता हे शेंगदाणे पण टाकते, हे पण आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे। मिक्सरला मी फिरवून घेते। अशा पद्धतीने मी ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, पण जास्त बारीक नाही करायचे आपल्याला, थोडेसे ठिसरच ठेवलेले आहेत मी। आपल्याला आता कढईमध्ये परत 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आहे। आणि खजूर त्यामध्ये परतून घ्यायचे आहे आपल्याला। चार पाच मिनटं आपल्याला खजूर तुपामध्ये व्यवस्थित परतायचे आहे, जोपर्यंत ती मऊ होत नाही तोपर्यंत ती परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत आपल्याला खजूर भाजून घ्यायचे आहे। व्यवस्थित ती मऊ झाली पाहिजे। चार पाच मिनटं ही खजूर मी परतून घेतलेली आहे। खजूर आता परतून झालेली आहे, आपण आता हिला ताटामध्ये काढून घेऊ। यावर आपल्याला आता थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे। जायफळमुळं मस्त असा वास या खजूर रोलचा किंवा बर्फीचा येतो। आपल्याला सगळं हे खजूरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गोळा बनवायचा आहे आता याचा। अशा प्रकारे हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि असा गोळा बनवायचा आहे। आता थंडी सुरू होणार आहे, थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा एकदम पौष्टिक असा हा रोल असतो आणि
नवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा आपण ही बर्फी किंवा हा खजूर रोल खाऊ शकतो। अशा पद्धतीने मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि आपण आता यावर खजूरचा रोल असा खजूरचा रोल मी करून घेतलेला आहे। आता खजूरला आपण पांढऱ्या तिळाची कोटिंग करणार आहोत। अशी तिळाची कोटिंग आपल्याला या रोलला करून घ्यायची आहे। सुंदर असा खजूर रोल आपला तयार झालेला आहे। आपण आता या पेपरमध्ये असं लॉक करून अर्धा तासासाठी आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी। असे खजूरचे लाडू पण मी तयार करून घेतलेले आहेत। तर आपण यालाही पांढऱ्या तिळाची कोटिंग करणार आहोत। तुम्हाला ज्या शेपमध्ये हे आवडतं तसे तुम्ही बनवू शकता आणि अशा पद्धतीने पौष्टिक असे आपले खजूर लाडू तयार होतात आणि हवाबंद डब्यामध्ये हे 1 ते 1.5 महिना टिकू शकतं। अशा प्रकारे आपले एकदम सुंदर असे लाडू ही खजूरचे तयार झालेले आहेत। अर्धा तासासाठी आपण हा रोल सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता। आता बघू आपण आपला रोल सेट झालेला आहे की नाही। झालेला आहे आपला रोल। आपण आता याच्या वड्या पाडून घेऊ। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपले रोलच्या वड्या सुंदर निघतात। अशा प्रकारे आपली खजूर शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवत जा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांना धन्यवाद आणि ज्यांनी केलेले नाही त्यांनी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या रेसिपी ही ट्राय करून बघत जा। सुंदर अशी आपली खजूर रोल बर्फी तयार झालेली आहे। धन्यवाद।